जय। चुपत नाही बघू शकता दोघे पण दोन शब्द बोल जाती शिपे एक पण वाडी चुकवलेली नाही आहे भरपूर नाव आहे वर्सोवा गावात माझं नाव कुठे जास्त यांचं रोहन बंगालीचं खूप नाव आहे माझ्या होता दोन शब्द कसं वाटतं आता कुठे जाणार आहे आता आपण चाललो देऊला 17 किलोमीटर आहे इकडून पंढरीनाथ महाराज की जय कधी चालू आहे वारी बरी आहे बरी नंतर देऊळा निघणार हे योगासन बघा हे महत्वाचं आसन आहे चालायला भरपूर आधार होतो बावटा घेऊन चाललेले आहे हर्षल जनार्दन कालगोळे त्याच्यासोबत आहे भावे चार्जिंगची सुविधा इथे फोन लावतात बघू शकता आणि केवळ गागी आल्यापासून बिझी चला व्यवस्थित सर्वांचा रेस्ट वगैरे झालेला आहे आता आपण निघूया वडगाव वरून सरळ देऊकडे कुठे चाललो आपण देऊला आणि दिवेश यांचा वाढदिवस आहे तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू दिवेश वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू अका चला मित्रांनो आता फक्त 17 किलोमीटर राहिलेले आपल्या मुक्कामावर पोचायला तर आपली सुरुवात होत आहे भेटूया थोडेसे रस्ते वेगळे वेगळे आहे कन्फ्युजन आहे तर आता सर्वांना एकत्र जाऊन चालायला लागेल ज्याला अनुभव आहे त्याच्यासोबत जायला लागेल जय हरी विठ्ठल जय रामकृष्ण रस्ता कन्फ्युजन भरपूर चार चार पाच पाच रस्ते आहेत रस्ता कन्फ्युज झालेलो आहे इथे 1, 2, 3, 4 रस्ते आहे कुठे जायचं ते माहीत नाही बघूया कन्फ्युजन आहे काय बोलते भरपूर कन्फ्युजन आहे किती रस्ते इथे रस्ता इथे रस्ता काय बोलते भरपूर कन्फ्युजन आहे पंढरपूर बेळपूर तर मित्रांनो भरपूर कन्फ्युजन आहे रस्ते चार चार येतात आहे पहिलंच वर्ष आहे काय माहिती नाही म्हणून जे एक्सपिरियन्स लोक आहे जे रेग्युलर आहे त्यांच्यासोबत चालून मस्त आपली वारी संपन्न करूया आता काय येणार आहे हर्षल भाऊ इथे इंद्रायणी नदी येणार आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे जरा आपल्याला सांगणार काय इंद्रायणी नदीतून स्टार्ट होते म्हणजे इंद्रायणी नदी बघू शकता तुम्ही बघा इथून स्टार्ट होते इंद्रायणी नदी आणि हे मंदिर आहे त्यांचं मंदिर आहे तर मित्रांनो ही आहे इंद्रायणी नदी ही देहू आणि आळंदी नदी याच्यातून जोडलेली असते ते हर्षल भाऊ आपले सांगतात का ती चंद्रभागेमधूनच इथे येते आणि हे इथे संत तुकाराम महाराज काय देहू हा देहू आहे देहूमध्ये संत तुकाराम महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं इथे स्थान आहे म्हणजे म्हणतात की इथून वारीला खरी सुरुवात होते इथून आणि आलंदीवरून खरी वारीची सुरुवात झालेली आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय हरी विठ्ठल रामकृष्ण तर मित्रांनो बघू शकता देहूकडे जायला जागे जागेवर कन्फ्युजन आहे सगळीकडे रस्ते वेगवेगळे आहेत रोड सरळ नाही आहे तर जुनी माणसं आपला एक्सपिरियन्स वाला निलेश कामाले आज आपल्याला गाईड करत आहे पूर्णपणे आजची माऊली आपली निलेश कामाले जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी
बावटा अरे बावटा दे बोलतो रामकृष्ण. मित्रांनो आता आपण इंदोरी गावामध्ये आलेलो आहे. रोड बघा एकदम चांगला रोड आहे. इथे आपल्या भक्तांना कुठल्याही प्रकारे टेन्शन नाही. इथे एकदम सरळ सरळ रोड आहे, व्यवस्थित रोड आहे, जास्त गाड्या वगैरे पण जात नाही. एकदम आरामात आता आपण पोहोचू लवकरच आपल्या मुक्कामावर. ते म्हणजे देऊ देऊ देऊवर जाऊ. देऊला जाऊन पहिला आपण नदीमध्ये आंघोळ करणार आहे. ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर बघूया, प्रफुल भाऊ जसे म्हणतात एक देऊकडे नदी आहे, तर नदीमध्ये आपण जाऊया आणि आनंद घेऊया. तर भेटूया. रामकृष्ण हरी रामकृष्ण. तर मित्रांनो, ज्यांचे पण व्हिडिओ आले नसतील तर क्षमा असावी, कारण की सर्वांचे व्हिडिओ घ्यायला म्हणजे थोडी लोकं येतात तर थोडी लोकं असं एक तास असं म्हणजे प्रत्येकाचा गॅप असतो आणि प्रत्येकाची वेगळी कॅपॅसिटी असते. जर मी पण तिथे थांबणार सर्वांचेच व्हिडिओ काढायला तर माझे पण पाय भरून जातील म्हणून एक चाल पकडतो. कारण की जर मीच इंजर्ड झालो माझ्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको आणि आपले ब्लॉगमॅन बंद नाही झाले पाहिजे. जय हरी विठ्ठल. ब्लॉग येणार नाही म्हणजे कसे ब्लॉग येतील, पण सर्व एवढं मात्र मी नक्की सांगतो 100% की सर्व सुखरूप आहे, सर्व एकदम फिट आहे, कुणालाही काही इजा झालेली नाही आहे, सर्व एकदम ओकेमध्ये आहे. मांडवी गल्ली खोली जवळ संस्था आणि रस्त्यात चालताना नुकतंच आपल्याला सीताफळाचं झाड आणि त्याच्यावर सीताफळ बघू शकता. हे बघा सीताफळ हा माझा हातात कष्ट आहे बघ, इथे कच्चा आहे सीताफळ आणि सीताफळचं झाड आपल्याला बघायला मिळतेलं आहे साक्षात. इथे बघू शकता अजून पुढे काय काय आहे ते पण तुम्हाला आम्ही दाखवू. तर आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बनून राहा. रोड हा चिखल चिखल रोड आहे भरपूर. काय म्हणतो निलेश भाऊ, हा रोड संपेल कधी? कंटिन्यू अर्धा तास झाला हा चिखलवाला रोड आहे. 20 मिनिटं हा चिखलाच्या रस्त्यामधून चालायचा आहे. एकदम पाय म्हणजे चिखल चिखल झालेले आहे. तर आता चालूया आणि हा रोड सुद्धा आपण वठू. वाटेत कितीही संकट येऊ दे, विठू माई आपल्या सोबत आहे, आपल्याला कशाचीच काळजी घ्यायची गरज नाही आहे. रामकृष्ण असो सोबत तुझी सावली, सदैव असो सोबत तुझी सावली, तूच आहेस आमची विठू माऊली. बोला रामकृष्ण हरी. या आहे विठ्ठल रखुमाई मंदिर, पण मंदिराला टाळं आहे. प्रफुलभाई मंदिराला टाळं आहे. कुठलं गाव आहे ते आपण आलेलं आहे? इथे सांगुर्डी गाव. मला पण माहिती तिथे लिहिलं होतं म्हणून मी वाचलं सांगुर्डी गाव. मी पण पहिली टाईम माझी भारी आहे आणि अचानकला आलेलं चालत. थोडे थोडे रस्ते माहिती आहे, थोडे थोडे नाही, पण विसरतो थोडे थोडे रस्ते. तर निलेश भाई तुमची दुसरी वारी आहे, तर कसं काय काय बोलता तुम्ही? हा रस्ता पण कंटिन्यू चालत चाललो, सेम रस्ता आहे, मध्ये मध्ये चिखल आहे. हे बघा, ही वारीला बोललं तर सपाट रस्ते कुठेही भेटणार नाही. वारी म्हटलं तर कधी रस्त्या, कधी खड्डे, कधी चिखल, हे सर्व मिळू शकते. ऊन, पाऊस, वारा सर्व असू शकते. किती त्रास झाला तरी पंढरीची वाट सोडायची नाही. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. पण आनंद पण तेवढाच येत आहे, रस्ते कितीही कठीण असू दे, आनंद डबल आहे, डबल ट्रिपल आनंद आहे. सद्गुरु हो निलेश.
बघू शकता। तर आता आम्ही पोचलेलो आहे फायनली इंद्रयाणी काठीजवळ। हीच म्हणजे इंद्रयाणी नदी, ती म्हणतात की चंद्रभागेशी जुळून असते। तर आता जाऊया इंद्रयाणी नदीचं आधी दर्शन घेऊया। आणि आता आपण पोचलेलो आहे श्री क्षेत्र देहूमध्ये, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं देवस्थान, आणि इथेच एक भव्य मंदिर आहे। पर्व मित्रांनो, फायनली आम्ही आता मंदिरात प्रवेश करत आहोत। जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जय हरी मित्र। दर्शन व्यवस्थित झालेलं आहे, आपल्याला भेटलेले आयुष शिपे। दर्शन कसं झालं? एकदम मस्त मस्त, एकदम मस्त। आणि वारी पण एकदम चांगली चालू आहे, चालू आहे, चांगली। राम कृष्ण हरी, राम थांबले। तर मित्रांनो,
व्यवस्थित दर्शन वगैरे झालेलं आहे एकदम चांगल्या प्रमाणे. आपले पांडुरंगाचं दर्शन भेटलं विठ्ठल रखुमाई आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं दर्शन सुद्धा व्यवस्थित म्हणजे एकदम मस्त झालं. मन एकदम प्रसन्न झालं, एकदम खुश, दर्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे. थँक्यू. आम्ही आलो इंद्रायणी नदीवर. राम कृष्ण हरी, संत तुकाराम महाराज की जय. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हॉल मध्ये माणगिरी पदयात्रा मंडळ आमचा हॉल बघू शकता. खेलेंगे मटकी भी फोड़ेंगे, जी जान से खेलेंगे मटकी भी फोड़ेंगे, बाजी भी मारेंगे हम हम हम. आली रे आली गर्जत आली, मांडवी गली ची फोर आली. आज गवारीची भाजी, गुलाबजाम, बर्थडेचा दिवेचा बड्डे आहे आज आणि आरसेचा बड्डे आहे. स्टँड नको म्हणा. अरे ओके ओके, अरे जेवतो मी जेवतो. आम्ही ऑर्डर ओके नाही. कसं वाटतं जेवण? दोन दोन गुलाबजाम खाणार आज. उद्या आपल्याला लाईट चालायचं. रोमी जेवण बघू शकता.